राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने आज पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि महाराष्ट्र में कोई भी ओबीसी नेता विवाद निर्माण नहीं कर रहा है। सभी नेताओं का शुरू से ही कहना है कि कोई भी मराठा समुदाय को आरक्षण देने के खिलाफ नहीं है, लेकिन मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण नहीं दिया जाना चाहिए, यही ओबीसी नेताओं की भूमिका है। साथ ही तायवाड़े बोले कि मराठा समुदाय को सरसकट कुनबी प्रमाण पत्र देना संभव नहीं है। उनके दस्तावेजों में कुनबी मराठा, मराठा कुनबी शामिल है। उन्हें कुनबी प्रमाण पत्र दिया जाए तो ओबीसी महासंघ का कल भी कोई विरोध नहीं था और आज भी कोई विरोध नहीं है। नहीं बघा, आमची भूमिका पहिल्या दिवसीपासून आजपर्यंत स्पष्ट आहे। त्या भूमिकेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही की मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाला सा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कुठेही विरोध नाही, परंतु ओबीसी समाजाला सद्य परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये जे 19% आरक्षण मिळतं आणि देशामध्ये 27% आरक्षण मिळतं, यामधून आरक्षण देता कामा नये किंवा सरसकट सरसकट शब्द हा महत्त्वाचा आहे, कुनब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येऊ नये। ज्यांच्या नोंदीमध्ये 1967 पूर्वी त्या महसुली दस्तऐवजामध्ये किंवा शैक्षणिक दस्तऐवजामध्ये कुनबी जातीची नोंद आहे त्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येत असेल तर त्याला आमचा बिलकुल विरोध नाही। याचं कारण ती प्रचलित पद्धत आहे की ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्यापैकी कुठल्याही जातीची नोंद, कुणबी असो, तेली असो, माळी असो, सुतार असो, पवार असो, लोहार असो, कासार असो, ही 1967 पूर्वीच्या दस्तऐवजात सापडत असेल तर त्या व्यक्तीला आजही त्याच्या जातीचं प्रमाणपत्र पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन त्याची व्हॅलिडिटी करून ओबीसी समाजाला जे काही लाभ केंद्र आणि राज्य सरकारतर्फे दिले जाते ते घेण्याचा पूर्णतः अधिकार आहे। Thank you.